गणेश विसर्जन करायचे असेल ही एकमेव व्यक्ती आहे विजय नाट साहेब. विजय नाटाचं एकदम काम करताना काय लोकांना पटत नव्हता, त्यांना ग्लास हाऊस जायचं होतं नाही, ग्लास हाऊसला गेलं नाही, आणखीन काय मंदिरात गेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना हटवण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केला. त्याच्यासाठी आम्ही असेल, रमाकांत असेल, अशोक चव्हाणांना मला एकच बोलायचं आहे की तुम्ही नाटा साहेबांना हटवू नका. नाटा साहेबांना ठेवलं तर काहीतरी परिवर्तन नेहमी बघायला दिसेल येणाऱ्या दिवसमध्ये. 4 वर्ष हे आयुक्त म्हणून काम केलेला एक इतिहास आहे. मोठं पण नाही बोलत, पहिल्यांदा विजय नाटा साहेबांना तिकीट द्यावं म्हणून आम्ही सर्व इथे, अनिल कौशिक साहेब साक्षी आहे, रमाकांत मात्र असेल, आम्ही असेल सर्व, उद्धव साहेबांना आम्ही कन्व्हिन्स केला नाही मुंबईला गणेश विसर्जन करायचे असेल ही एकमेव व्यक्ती आहे विजय नाटा साहेब. ठीक आहे, सर्वांनी मेहनत घेतलं, शिवसेनेने जितकं मेहनत घेतलं इतकंच काँग्रेसवाले सुद्धा मेहनत घेतला. आमची आघाडी असून सुद्धा माझ्यासारखा लोक ओपन इथे साक्षी आहे. शाखेत जाऊन लोकांना समजवलं की नाटा साहेबांना निवडून अच्छा येणार दिवसमध्ये नाही मुंबईचा काहीतरी फायदा होईल. काय कारणांतर विजय नाही झाला, लेकिन एक महत्वाचं काम त्यांनी करून दिला, गणेश विसर्जन केला. त्याच्यामुळे आज नाटा साहेबांनी नई मुंबईच्या पूर्ण हातात घेतलं तर नई मुंबईची शिवसेनाची असेल पूर्ण महाविकासाकडे जे कलरच बदलले. आता येणार दिवसमध्ये आता काही दिवसमध्ये इलेक्शन आमचे जाहीर होईल, एप्रिल 15-20 तारीख असेल, 10 तारीख असेल, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता महापालिकेत येईल. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त श्रेया नाटा साहेबांना भेटणार आहेत. म्हणजे सर्वांना ते शिवसैनिक म्हणून नाही, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्वांना एक मताने त्यांनी विचारतात काय करावा, पुढे काय करायचं, आपण कोण कोण इच्छुक उमेदवार आहे, कोण निवडून येऊ शकतो, सक्षम कोण आहे, असं लोकांना आम्हाला निवडून द्यायचं आहे, असं लोकांना तिकीट द्यायचं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.